सुप्रभात, स्वागत आहे तुमचं या आठवड्याच्या राशी भविष्यामध्ये। तर मग चला जाणून घेऊयात कुणाच्या आयुष्यामध्ये या आठवड्यामध्ये काय घडणार आहे ते। सर्वात पहिली रास मेष रास। श्री गणेशजी सांगतात की मेष राशीचे लोक या आठवड्यामध्ये त्यांच्या क्षमता आणि सामर्थ्याने जगाला प्रभावित करण्यामध्ये यशस्वी होतील। त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळवण्यासाठी नशिबाची पूर्ण साथ मिळेल। जे लोक काही चिंतित होते त्यांना या आठवड्यामध्ये फारशी चिंता सतावणार नाही। नोकरदार लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला बढती किंवा प्रमोशन अशी चांगली बातमी मिळेल। बेरोजगारांना नवीन कामाच्या संधी मिळतील। व्यवसायामध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। या संदर्भात केलेला प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल। आर्थिक स्थिती सुधारेल आणि तसेच संपत्तीमध्ये देखील तुमच्या वाढ होईल। वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यातील सर्व अडथळे दूर होतील। आठवड्याचा उत्तरार्ध हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडा चिंताजनक असू शकतो। या काळात तुम्हाला हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून मात्र सावध राहावं लागेल। प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा शुभ आहे। तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल। वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील। या आठवड्यासाठी तुमचा शुभ रंग आहे नारंगी आणि तुमचा शुभ अंक आहे 2। आता पुढची रास वृषभ रास। श्री गणेशजी सांगतात या आठवड्यामध्ये वृषभ राशीच्या लोकांना आयुष्यात कोणतंही पाऊल पुढे टाकण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा लागेल। या आठवड्यामध्ये इतरांकडून तुमची दिशाभूल होण्याची जास्त शक्यता आहे, तेव्हा सांभाळून राहा, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं। कामाच्या ठिकाणी छुप्या शत्रूंपासून सावध राहा, ते तुमच्या कामामध्ये अडथळा आणू शकतात। आठवड्याच्या मध्यवर्ती काळात भावंडांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात। या काळामध्ये नातेवाईकांकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकणार नाही। या काळात मनावर पूर्ण नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल आणि गाडी काळजीपूर्वक चालवा, अन्यथा अपघाताची शक्यता आहे। एखादा जुनाट आजार उद्भवल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुम्हाला हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागू शकतात। आठवड्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे। इच्छित नफा मिळवण्यासाठी तुम्हाला प्रतिस्पर्ध्याकडून कडक स्पर्धेला सामोरं जावं लागू शकतं। नोकरदार महिलांना ऑफिस आणि घरचा समतोल साधण्यामध्ये अडचणी येऊ शकतात। प्रेमसंबंधांमध्ये घाई टाळा, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते। वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतत तुम्हाला त्रास देत राहील। या आठवड्यासाठी तुमचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे 10। आता पुढची रास मिथुन रास। श्री गणेशजी सांगतात मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आरोग्य आणि नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये काही समस्या घेऊन येणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला हवामान बदलामुळे होणारे आजार किंवा कोणताही जुनाट आजार उद्भवल्यानं तुम्हाला शारीरिक तसेच मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागू शकतं। आरोग्याबरोबरच घर आणि कुटुंबाशी संबंधित समस्याही तुमच्यासाठी चिंतेचं कारण ठरतील। मुलांशी संबंधित कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी तुम्हाला बरीच धावपळ करावी लागू शकते। जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तसं करण्यापूर्वी तुम्हाला नीट विचार करण्याची गरज आहे। नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं। आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित वाद अचानक आपल्या समोर येऊ शकतात। तुमचे प्रेमसंबंध मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला लव पार्टनरच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जास्त हस्तक्षेप करणं टाळावं लागेल। त्यांना समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असून नातं अधिकच दृढ होईल। या आठवड्यासाठी तुमचा शुभ रंग आहे तपकिरी आणि शुभ अंक आहे 9। आता पुढची रास कर्क रास। श्री गणेशजी सांगतात आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या मोठ्या समस्येवर तोडगा मिळाल्यास कर्क राशीचे लोक सुटकेचा निश्वास टाकू शकतात। जर तुमचा वाद कोर्टामध्ये सुरू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो किंवा तुमचे विरोधक तुमच्याशी तडजोड करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी खूपच शुभ असणार आहे। व्यापाऱ्यांना व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळेल। कर्क राशीचे जे लोक बऱ्याच काळापासून व्यवसाय वाढवण्याचा विचार करत होते त्यांची इच्छा या आठवड्यामध्ये पूर्ण होईल। आठवड्याच्या मध्यात कोणत्याही धार्मिक किंवा शुभ प्रसंगामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल। या दरम्यान परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते। समाजसेवा किंवा राजकारणाशी संबंधित व्यक्तींची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढेल।
कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी आणि वरिष्ठ दोघेही तुमच्यासोबत चांगलेच वागतील. प्रेमसंबंधाच्या दृष्टीनं हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. जर तुम्ही कोणाला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही निर्णय घेऊ शकता. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील आणि कुटुंबासमवेत आनंदाचे क्षण घालवण्याच्या तुम्हाला अनेक संधी मिळतील. या आठवड्यासाठी तुमचा शुभरंग आहे सोनेरी आणि शुभ अंक आहे 4. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेश जी सांगतात सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात पुढे जाण्यासाठी आणि यशप्राप्तीसाठी अनेक संधी मिळतील, परंतु आळस आणि अहंकारामुळे तुम्ही त्या संधी गमावू शकता. तर असं करू नका. आठवड्याच्या सुरुवातीला बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होतील. नोकरदार किंवा त्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. कोणताही मोठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या अहंकाराचा त्याग मात्र करावा लागेल आणि लोकांसोबत मिळून काम करावं लागेल. आठवड्याच्या मध्यात तब्येतीची तक्रार तुमचं डोकं वर काढेल आणि काही जुने आजार उभारून येतील किंवा वातावरण बदलाचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे कामामध्ये अडथळे येऊ शकतात. तर तुम्ही सावध राहा आणि तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी खूपच शुभ असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला मोठं यश मिळेल. पैशांचे व्यवहार मात्र काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक करणं आवश्यक आहे. या आठवड्यामध्ये प्रेम प्रकरणामध्ये तुमचा अहंकार आडवा येऊ शकतो. तुमचं प्रेमजीवन सुधारण्यासाठी तुम्ही एकत्र राहा. वैवाहिक जीवन मात्र सुखी राहील. या आठवड्यासाठी तुमचा शुभरंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे 7. आता पुढची रास आहे कन्या रास. श्री गणेश जी सांगतात कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा खूपच शुभ आणि इच्छित यश घेऊन येईल. आठवड्याच्या सुरुवातीपासून तुमची कामं नियोजित वेळेमध्ये पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला उत्साह तुमचा द्विगुणित होईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ तसेच तुमच्यासोबत काम करणारे सहकारी सगळ्यांचं चांगलं सहकार्य तुम्हाला मिळेल. कमिशन, कॉन्ट्रॅक्ट, प्रॉपर्टी आदीशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी आठवडा सौभाग्य घेऊन आलेला आहे. ज्यांचं जमीन किंवा बिल्डिंग संबंधित प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्यांच्या बाजूने निकाल येऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यातील अडथळे दूर होतील आणि आठवड्याचा उत्तरार्थ सत्ता किंवा प्रशासनाशी संबंधित व्यक्तींसाठी शुभ आहे. या काळात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या माध्यमातून सरकारशी संबंधित प्रकरणं तुम्ही सोडवू शकाल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा अत्यंत शुभ काळ आहे. प्रेमसंबंध तुमचे दृढ होतील. लव पार्टनरसोबत परस्पर विश्वास आणि जवळीक वाढेल. प्रेमी युगुल जर लग्नाचा विचार करत असतील तर हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम आहे. तुमच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवन तुमचं सुखी राहील. या आठवड्यासाठी तुमचा शुभरंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे 3. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांची स्वप्न पूर्ण होताना दिसतील. आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने एखादी मोठी समस्या सुटल्यानं तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल. या आठवड्यामध्ये तुम्ही ज्या मार्गावरून प्रवास करणार आहात तिथे तुम्हाला मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांचं पूर्ण सहकार्य मिळेल. समाजसेवा किंवा राजकारणाशी संबंधित व्यक्तींची लोकप्रियता वाढेल. अशा लोकांना मोठं पद किंवा जबाबदारी मिळू शकते. नोकरदार लोकांसाठी हा आठवडा अत्यंतच शुभ असणार आहे. जर तुम्ही नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल किंवा नवीन नोकरीच्या शोधामध्ये असाल तर या आठवड्यामध्ये तुम्हाला त्यात मोठं यश मिळू शकतं. एकंदरीत या आठवड्यामध्ये तुम्हाला रोजगाराच्या चांगल्या संधी मात्र मिळतील. आठवड्याच्या उत्तरार्धात कोणतीही व्यावसायिक सहल सुखद आणि फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंधाच्या दृष्टीनं हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल आहे. लव पार्टनरसोबत परस्पर विश्वास आणि जवळीक तुमची वाढेल. वैवाहिक जीवन सुखी राहील. आठवड्याच्या अखेरीस कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबत धार्मिक पर्यटनाचा तुम्ही आनंद घेऊ शकता. या आठवड्यासाठी तुमचा शुभरंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे 11. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीचे लोक या आठवड्यामध्ये सचक विवेक बुद्धीनं आणि मधुर वाणीनं जे काही हवंय ते मिळवू शकतात. नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबाशी संबंधित कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी मोठा निर्णय तुम्ही घेऊ शकता. विशेष म्हणजे हे करताना तुम्हाला प्रियजनांचं पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या या आठवड्यात व्यवसायामध्ये अपेक्षित यश आणि नफा तुम्हाला मिळेल. या नोकरीत
किंवा या कालावधीमध्ये नोकरदार व्यक्ती वरिष्ठ आणि कनिष्ठांच्या मदतीनं कार्यक्षेत्रातील मोठी कामं वेळेत पूर्ण करू शकतात. जे लोक परदेशामध्ये करिअर किंवा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना त्यामध्ये यश मिळेल आणि आनंदाची बातमी समजेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबातील एखाद्या सदस्याशी संबंधित चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल. या काळात धार्मिक किंवा शुभकार्यात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील, वैवाहिक जीवन सुखी राहील. छोट्या छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यानं आरोग्य तुमचं ठणठणीत राहील. या आठवड्यासाठी तुमचा शुभ रंग आहे काळा आणि शुभ अंक आहे 8. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत शुभ आणि सौभाग्य घेऊन आलाय. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, यामुळे तुमचा उत्साह आणि पराक्रम वाढेल. या काळात रोजगाराच्या अनुषंगानं केलेला प्रवास इच्छित यश देईल. जमीन आणि बिल्डिंगशी संबंधित वाद एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीनं तुम्ही सोडवू शकाल. आठवड्याच्या मध्यात मुलांशी संबंधित कोणत्याही मोठ्या चिंतेतून तुमची सुटका होईल. नोकरदारांना उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग खुले होतील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला फायदा मिळेल. व्यवसायात विस्तार करण्यासाठी तुमची वेळ चांगली आहे. या काळात व्यवसायाशी संबंधित प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल. नोकरदार महिलांना मोठं यश मिळू शकतं, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबामध्ये त्यांचा सन्मान वाढेल. प्रेमसंबंधाच्या दृष्टीनं हा आठवडा तुमच्यासाठी खूपच अनुकूल असल्याचं सांगितलं जाईल. लव पार्टनरसोबत तुम्ही आनंदामध्ये वेळ घालवाल आणि वैवाहिक जीवन तुमचं सुखी राहील. या आठवड्यासाठी तुमचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे 6. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात मकर राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी नीट विचार करायला हवा. करिअर असो किंवा व्यवसाय, तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला भारी पडू शकतो. नोकरदार लोकांचा कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या अचानक वाढू शकतात. तसेच विरोधक तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करू शकतात. आठवड्याच्या मध्यात तब्येतीच्या तक्रारी वाढतील, त्यामुळे कामामध्ये अडथळा येऊ शकतो. वातावरण बदलापासून होणारे आजार होऊ शकतात, तेव्हा तब्येत सांभाळा आणि सावधपणे गाडी चालवा. व्यावसायिकांनी इतरांवर विश्वास ठेवणं किंवा अपेक्षा करणं टाळावं, अन्यथा वेळेवर मदत न मिळाल्यानं अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. व्यवहार करताना आणि पैसे गुंतवताना खूपच सावधगिरी बाळगा. आठवड्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी दिलासा घेऊन येऊ शकतो. या दरम्यान मुलांशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये तुम्ही घाई टाळा, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. या आठवड्यासाठी तुमचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे 1. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात कुंभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्याच्या सुरुवातीला केलेल्या प्रयत्नांचं आणि मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला जमीन आणि बिल्डिंगशी संबंधित वाद मिटल्यानं तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल. या आठवड्यामध्ये राजकारणाशी संबंधित व्यक्तींचा प्रभाव आणि सन्मान वाढेल. या आठवड्याच्या अखेरीस त्यांना काही मोठं यश किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात. जे लोक बऱ्याच काळापासून जमीन, घर, गाडी खरेदी करण्याचा विचार करत होते, त्यांची इच्छा या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकते. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय शुभ आणि लाभदायक आहे. आठवड्याच्या मध्यात व्यापाऱ्यांचे पैसे अनपेक्षितपणे बाजारातून बाहेर पडतील. व्यवसाय विस्ताराच्या योजना आकार घेताना दिसतील. नोकरदारांसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला आरोग्याबाबत थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. या काळामध्ये खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. प्रेमसंबंध दृढ होतील आणि परस्पर विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन तुमचं सुखी राहील. या आठवड्यासाठी तुमचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे 5. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात काम करण्याचं भाग्य लाभेल. या सप्ताहामध्ये सत्ता आणि सरकारशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीनं तुमची प्रलंबित कामं पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरदार वर्गासाठी हा आठवडा अत्यंत शुभ ठरेल.
जे लोक बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात। कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करताना दिसतील आणि तुम्हाला कनिष्ठांचं पूर्ण सहकार्य मिळेल। व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे। आठवड्याच्या मध्यात व्यावसायिक सहली अपेक्षित लाभ देतील। परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्याच्या अखेरीस काही चांगली बातमी नक्कीच मिळू शकते। प्रेमसंबंधाच्या दृष्टीनं हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल आहे। वैवाहिक जीवन तुमचं सुखी राहील आणि कुटुंबासमवेत तुम्ही आनंदाचे क्षण घालवाल। या आठवड्यासाठी तुमचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे 13। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे या आठवड्यामध्ये सर्वांचं राशी भविष्य। तर तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि जर आवडली असेल तर तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।